कशी सुचली, कशा पद्धतीने वर्कआउट? 500 वर्षानंतरचा आपला संघर्ष, श्रीराम प्रभूला भव्य राम मंदिरात बघण्याचा आपला संघर्ष, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पुढाकाराने तो संपुष्टात आला आहे. आणि आज आपण बघतो की खऱ्या अर्थाने 5 वर्षाचे रामलल्ला भव्य अशा राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आणि तो एक आनंदोत्सव म्हणून आणि आपण बघू शकतो की एक राम दीपावली म्हणून आज प्रत्येक हिंदुस्थानामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महिला साजरी करते. आणि त्याचाच धागा धरून आमच्या नांदेडकरांसाठी मलाही असं वाटलं की आपणही काहीतरी उपक्रम करायला पाहिजे. म्हणून नांदेडकरांच्या वतीने, नांदेडकरांच्या सहकार्याने मी या ठिकाणी 22 फुटी आपले श्रीराम मंदिराची रांगोळी असेल, भरतनाट्यमचे वेगवेगळे रामाचे वेगवेगळे नृत्य असतील त्या संदर्भामध्ये आज कार्यक्रम घेतला, त्याचबरोबर गायनाचा कार्यक्रम आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्याबरोबर आतिषबाजी करून संपूर्ण नांदेडकरांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही दीपोत्सव साजरा केलेला आहे. आणि प्रचंड मनामध्ये एक श्रद्धा, एक आस्था जागृत झालेली आहे. प्रत्येक महिला या ठिकाणी आनंदी होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी राम दीपोत्सव साजरा केला आहे. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. आमचे महानगराचे अध्यक्ष दिलीप भाऊ होते, त्याचबरोबर दक्षिणचे आमदार संतुकभाऊ हंबर्डे होते आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. मी नांदेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांच्या सहयोगाशिवाय खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अशक्य होता. पण आज बघितलं असेल की हजारो महिला एका साडी कोडमध्ये म्हणजे ऑरेंज कलरची साडी घालून या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आलेत आणि आम्ही सगळ्यांनी उत्साहामध्ये रामलल्लाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि पवित्र अशा गोदावरी नदीच्या काठी भव्य अशी गोदा आरती या ठिकाणी आम्ही केली आहे.